हॅलो मित्रांनो, मी स्वप्नील जाधव. मी संग्राम. मी रोहन. मी रमेश. तर तुमचं स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलवर. आणि आज तुम्ही ब्लॉग बघताय, आज आपण ब्लॉग स्टार्टिंग केलंय कारमधनं. तर आज आपण चाललोय, सर आज आम्ही चाललोय सरकार नगरला. तर गाडीचं छोटेफार काहीतरी काम आहे रोहनच्या गाडीचं आणि संग्रामच्या गाडीचं. तर आम्ही तिथं चाललो आहे. तर आणि हा आजचा जो सेटअप आहे माझा हा सगळा वेगळा आहे. तर मी दरवेळेस मोबाईलवरनं ब्लॉग करायचो, तर मी आता गोप्रो घेतलाय. म्हणजे माझ्याकडे आधीपासून गोप्रो होता, तर मी गोप्रोवर ब्लॉगिंग करायला लागलोय. हा फर्स्ट व्हिडिओ असेल मी ज्याच्यावर गोप्रोवर ब्लॉग करतोय. आणि नक्की कमेंटमध्ये सांगा की क्लिअरिटी कशी येते, व्हिडिओ क्लिअरिटी आणि व्हॉइस क्लिअरिटी कशी आहे म्हणून. आणि मला जर तुमचे कमेंट चांगले आले तर मी नक्की गोप्रोवरच कंटिन्यू करेल ब्लॉग करायला. आणि कारण का गोप्रोवर काय होतं, तर मोबाईलचा जो रेशो आहे ना तो बरोबर बसतो ब्लॉगिंगसाठी. आणि गोप्रोचं मला असं पर्सनली वाटतं की वाईड अँगल जो आहे तो पण खूप वाईड आहे. आणि 4K 60 FPSला जेव्हा आपण रेकॉर्डिंग करतो तेव्हा लिनियर मोड हा येत नाही. तर आम्ही आत्ता नवले ब्रिजची इथं थांबलो आहे. तर आता एक रोहनचा मित्र येतो आहे, त्यासाठी आम्ही थांबलो इथं. तर आम्ही विचार केला अजून 10 मिनिटं थांबायचंच आहे, तर चहा प्यायला जाऊया. तर नवले ब्रिजच्या चौकातच चहावाले आहेत. मास्क घाला, मास्क आणि तर एक साधारणपणे 500 ते 1000 रुपयाची पावती पडू शकते. ब्लॉगिंगसाठी करायला लागतं, पोलीस समोरच आहेत माहिती आहेत आम्हाला. पण आम्ही म्हणजे फक्त मी, बाकी सगळ्यांनी घातलेले आहेत मास्क. तर आता मी पण मास्क घालतो, काय 5 रुपये मी फुकट देणार नाही आहे. तर गाईज, आत्ता आम्ही गॅरेजवर आलो आहे, ज्या गॅरेजवर आम्हाला यायचं होतं. आणि इथं आम्ही संपगार्ड घेतलं आहे. संपगार्ड आणि अजून काय म्हणतात रे, संपगार्ड अरे संग्राम, संपगार्ड आणि अजून एक काहीतरी बॅश प्लेट, बॅश प्लेट पण म्हणू शकता तुम्ही, संपगार्ड पण म्हणू शकता. मी तुम्हाला दाखवतो. तर हे संपगार्ड KTM 390 आहे ड्यूक, जे की त्यांनी खूप काही मॉडिफिकेशन केलेले आहेत रायझर्स आणि ग्राउंड क्लिअरन्स पण वाढवलं आहे त्यांनी. तर हा मॅट ब्लॅकमध्ये आणि एक क्रोममध्ये पण येतो ना रे, सिल्वर कलर, एक सिल्वरमध्ये पण येतो, अनलिमिटेड परफॉर्मन्स. ही दुसरी बॅश प्लेट आहे जी आपल्या ग्रुपमध्ये आहे. एक प्रणव शिंदेकडे त्याच्या गाडीला पण आहे आणि एक आता संग्राम लावतोय. मस्त आहे खूप. माउंट तुला केलंस की ह्याचा किती डिस्टन्स तुला पाहिजे, काय पाहिजे तिकडे असं टेक आऊट. महिला बोल्ट लावायला नको म्हणतो, नाही त्याला लावूच नको, नुसतं फक्त सपोर्ट, फक्त सपोर्ट म्हणून ठीक आहे. कारण का ते बोल्ट वगैरे लावले ना, लावता येतील त्याला काय नाही. इकडे फक्त हे दोन होलला मॅच करून इकडे होल पाडून मारता येतील. पण ते मारले ना इथून इम्पॅक्ट काही पण पडला तर वेल्ड उघडून पडतो. गॅरेजवरनं निघालोय आणि तुम्ही बघितलं असं तेव्हा बॅश प्लेट पण घेतली आम्ही. तर या बॅश प्लेट आम्ही का घेतली आहे तर मी तुम्हाला त्याचे यूज पण सांगतो, खूप युजफुल आहे. तर सगळ्या जे ऑफ रोड बाईक्स असतात, जे ॲडव्हेंचर बाईक्स असतात ना, त्यांना हे बॅश प्लेट असतं. आणि त्याचा उपयोग असा आहे की तेव्हा तुम्ही ऑफ रोड करता, नाहीतर जेव्हा ऑफ रोड करता आणि खूप रॉकी ट्रेल असेल तुमचं, म्हणजे खूप दगडी आहेत, तर त्या दगड्यात तुमच्या इंजिनला लागू नये म्हणून ही बॅश प्लेट असते. जे झडायला जर गाडीपासून वाचवायचं असेल तर बॅश प्लेट खूप महत्वाची आहे, घेऊन टाका, खूप चांगली गोष्ट आहे. आणि स्वप्नीलला तुम्हाला सांगेलच की कशी घ्यायची, काय घ्यायची ते. तर जसं मी म्हटलं ॲडव्हेंचर बाईक्सला तर ते येतातच, पण आता जी ही घेतली आहे ती KTM 390 ड्यूकला घेतली आहे. तर KTM 390 ॲडव्हेंचरला येते, जे ॲडव्हेंचर सेगमेंट बाईक असतात त्यांना असतं. तर
जर तुमच्याकडे कुठल्या ॲडव्हेंचर बाईक नसेल आणि तुम्हाला ऑफ रोड करायचं असेल तर कंपल्सरी ही बॅश प्लेट नक्की लावा. नाही तर काय होतं, जर तुमच्या ट्रेल्सवर खालनं दगड लागला तर तुमची इंजिनची का केसिंग तुटू शकती, नाही तर ऑइल लीक होतं त्याच्यामुळं. हे असे खूप सारे प्रॉब्लेम आहेत, तर ते नको व्हायला पाहिजे असेल तर नक्की बॅश प्लेट लावा, तर नक्की बॅश प्लेट लावा. तर जसं तुम्ही बघितलं, आम्ही आत्ता बॅश प्लेट घेतली आणि आता नेक्स्ट पार्ट घेतला आहे आम्ही, तो आहे रायझर्स. तर हे फोक रायझर्स आहेत मोटरसायकलचे आणि हे डेडिकेटेड बनवले आहेत के टी एम ड्यूक 250 साठी. तर 390 चे पण वेगळे असतात ना सांगा? नाही, सेम आहे. 250 आणि 390 चे सेम. ओके, 250 के टी एम ड्यूक आणि 390 ड्यूकचे सेम असतात आणि 125 नाही तर 200 चे वेगळे असतील, माहीत नाही म्हणजे एवढं, पण हे 250 आणि 390 बसतात. तर ह्याचा उपयोग असा आहे, जर तुम्ही बघू शकताय, तुम्ही जे रायझर्स बघताय ना, तर या रायझर्सला दोन ओरिंग्स येतात, एक आतमध्ये येतात आणि एक आत इथे एक आतमध्ये येतं आणि जे वरचा पार्ट दिसतोय तर एक ह्याच्या आतमध्ये पण येतं. तर हे जुन्या फोक्सला नव्हतो, पण हे नवीन जे फोक्स रायझर्स आहेत त्याला, नवीन फोकला जर रायझर्स बसवायचे असेल तर कंपल्सरी तुम्हाला हे असंच बनवायला लागतं. आणि ह्याचा उपयोग असा आहे, तुम्हाला मी दाखवतो प्रॉपर. तर ह्याचा उपयोग असा आहे की तुमची गाडीचा ग्राउंड क्लिअरन्स वाढतो आणि ह्याचा पण यूज मेनली ऑफ रोडसाठीच आहे, की तुमचा ग्राउंड क्लिअरन्स वाढला तर तुम्ही कुठल्याही ट्रेल्सला आरामशीर जाऊ शकता, म्हणजे तुम्हाला काळजी करायची नाही की माय ग्राउंड क्लिअरन्स कमी आहे तर खाली माझी गाडी टच होईल. तर आत्ता ज्या आम्ही गाडीसाठी घेतोय तर त्या गाडीचा आता कम्प्लीट सेट झाला आहे. आता रायझर्स पण आहेत आणि इथं मी मांडीवर बॅश प्लेट ठेवली आहे, बॅश प्लेट पण आहे. तर ज्या गाडीसाठी आहे ती गाडी आता प्रॉपर ऑफ रोडसाठी तयार आहे, म्हणजे कुठेही घालू शकता. जसं म्हणजे एक्झाम्पल दिलं तर, जसं माझी हिमालयन आहे, जसं मी हिमालयन कुठेही ऑफ रोडला जिथं जाईल, जिथं कुठला रायडर घालू शकतो तिथं तो रायडर ही के टी एम 390 आणि 250 पण घालू शकतो आरामशीर, काही प्रॉब्लेम नाही आहे. कारण का आता ग्राउंड क्लिअरन्स पण वाढला आहे आणि खाली इंजिनला टच होण्यास होऊ नये म्हणून आपण बॅश प्लेट पण घेतली. लवकरच आम्ही राईड प्लॅन बनवतोय, माहीत नाही कारण का आताची जी सिच्युएशन चालू आहे त्याच्यामुळं काय सांगता येत नाही की कुठं राईडला जाता येईल का नाही येईल. कारण का 30 जुलैपर्यंत सांगितलंय की बाहेर कुठं टुरिस्ट स्पॉट हे सगळे बंद आहेत. आणि मेनली तरी आपले राईड सगळे टुरिस्ट स्पॉटलाच असतात, म्हणजे आपण फिरायला गेलो तर कुठं टुरिस्ट स्पॉटलाच फिरू जाऊ शकतो. तरी आपण ट्राय करूया कुठंतरी असे अननोन प्लेसेसला जायला जिथं ट्रेल्स आहे, थोडंफार वॉटर क्रॉसिंग. कारण का ही सगळी मज्जा करायची आत्ता सीझन आहे, रेनी सीझनमध्येच तुम्हाला वॉटर क्रॉसिंग येणं आहे, तर मस्त वेदर आहे. थंडीत पण आहे, पण रेनी सीझनमध्ये जी राईड करायची मज्जा आहे ना, ती कुठल्या सीझनमध्ये नाही आहे. बरोबर का नाही सांग? हो. आणि जेवढे मी फ्रेंड्स बरोबर माझे राईड्स करतो ना, सगळे ॲडव्हेंचर लव्हर आहेत, म्हणजे सगळ्यांना ॲडव्हेंचरच आवडतं. म्हणजे टुरिंग पण करतो आम्ही, पण ॲडव्हेंचर जास्त पार्ट आमचं इंटरेस्टिंग आहे, म्हणजे इंटरेस्ट आमचं त्याच्यात जास्त आहे. म्हणून तुम्ही राजमाची पण राईड बघा, सगळ्या ड्यूकला जे आहे ते सगळे रायझर्स होते, म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स जास्त होता की कुठं अडकू नये म्हणून. आणि आमची राजमाची राईड पण जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर नक्की कमेंट करा की तुम्ही राजमाची जी व्हिडिओ बघितली आहे आणि तुम्हाला आवडली आहे म्हणून. आत्ता मी इंजिनियर्सला पोहोचलोय आणि तुम्ही इथं वेदर बघा फक्त, काय मस्त वेदर झालंय. वेदर आहे, चहा आहे, लेमन टी माझ्यासाठी पण, लेमन टी सगळ्यांसाठी, लेमन टी गजब मजा आ गया. कसं वाटतंय मळेकर, एकदम मस्त वेदर आहे आणि गरम चहा आहे आपल्या हातात. आणि इमॅजिन करा, पाऊस पडतो, थंड वारे, हातात लेमन टी आहे आणि पिल्यानंतर जे सुख ज्याला म्हणतात, नेक्स्ट लेवल. तर म्हणजे पर्सनली मला आहे ना असं वाटतं, ब्लेस्ड वाटतं की मी ह्या एरियात राहतो आणि हे सगळे लांब नाही येतात. आम्ही स्वतःला नशिबात समजतो की आमच्या जवळ इंजिनियर्स कॅफे आहे आणि आम्हाला एक दर सॅटर्डे संडेला हे टोळका आम्ही भेटतो त्यावेळेला ज्या राईडच्या गप्पा होतात आणि प्लस चहा. म्हणजे आमचे सगळे राईडचे प्लॅन इथनं स्टार्ट होतात, इथल्याच इंजिनियर्स चाय आणि इंजिनियर्स चायची लेमन टी चहा आणि इथंच राईड प्लॅन होतात आणि आम्ही सक्सेसफुली राईड करतो आणि परत एंड पण इथंच करतो. हां, येस. तर आत्ता वाजलेत, रात्रीचे 8 वाजलेत आणि आता टाईम झाला आहे की आम्ही आमच्या आता घरी चाललो आहे. तर आजचा दिवस खूप प्रोडक्टिव्ह होता, खूप काही आम्ही पार्ट्स घेतले संग्रामच्या गाडीसाठी, के टी एम 390 साठी बॅश प्लेट घेतली आहेत
आणि रायझर्स घेतले जसं तुम्ही बघितले सगळे. तर आणि आता मी माझ्या घराच्या जवळ आलोय. तर हा व्हिडिओ आपण इथंच आपली एंड करूया. नक्की कमेंट सेक्शन मध्ये थॉट्स तुमचे द्या की तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला. आणि तर याच नोटवर मी ब्लॉग हा एंड करतो. अँड आय होप सो तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल. तर लाईक कमेंट सबस्क्राईब नक्की करा. आणि सगळ्यांना बाय बाय बाय. भेटूया आपण नक्कीच लवकर परत नक्की. आणि याच ह्याच्यावर मी ब्लॉग एंड करतो. बाय.